हाय फ्रेंड्स, प्रियंकाच किचन अँड होममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सिंपल आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कढीपत्त्याचं पावडर कशा प्रकारे बनवायचं. तर मग चला त्याला सुरुवात करूया आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो आपण हे. तर मग मी त्यासाठी कढीपत्ते घेतलेत, धुऊन असे पुसून घेतलेत आणि आता आपल्याला हे सगळे पानं मोकळे करून घ्यायचे आहेत. या प्रकारे काही जणांना जेवणात असा कढीपत्ता आलेला अजिबात आवडत नाही, तर त्या लोकांसाठी खूप छान आहे. कढीपत्त्याचं पावडर आपण टाकू शकतो आणि पौष्टिक असं आपल्या जेवणात राहील कढीपत्त्याचं. तर मग या प्रकारे बघू शकता तुम्ही, असं सगळे पानं काळून घेतले मोकळे आणि अशा तीन गाळण्यांमध्ये आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. फॅनखाली वाळवलं तरी चालेल किंवा उन्हात वाळवलं तरी चालेल. 2 ते 3 दिवसात हे खूप छान वाळवून घेतलं जातं. तर या प्रकारे मी असं फॅनखालीच वाळवून घेतलेत. तर बघू शकता तुम्ही किती मस्त वाळून झालेत आणि एकदम असे ड्राय होऊन गेलेत. तर मग आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. या प्रकारे बघू शकता तुम्ही, आणि मोस्टली फॅनखालीच वाळवायचं कारण की बाहेर जास्त धूळ वगैरे लागेल त्याला. तर मग ते आता वाळून झालेत. तर मग आता आपण मिक्सरमधून पावडर करून घेऊया आणि हे आपण तेलमध्ये मिक्स करून हे पावडर डोक्याला लावलं तरी छान आहे आपल्या हेअर्ससाठी, कारण की केस खूप छान शायनी होतात आणि प्रोटीन्स भेटतं त्यांना. आणि आपण हे भाजीतही असं पावडर टाकू शकतो, जसं की आपण कसुरी मेथी यूज करतो त्याच प्रकारे. आणि असं आपण काचेच्या बरणीत असं भरून द्यायचं आहे आणि आपण हे महिनाभर आरामाने यूज करू शकतो. या प्रकारे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. आणि किती मस्त असं मी थोडं जाडसरच राहू दिलंय, कसुरी मेथी असते त्याच प्रकारे. आणि मी असं छोट्या बॉटल्समध्ये भरलंय. बघू शकता तुम्ही कलरही किती मस्त आला आणि सुगंधही खूप सुंदर येतो त्याचा कढीपत्त्याचा. जे लोक कढीपत्ता खात नाही त्या लोकांसाठी खूप छान आहे, असं भाजीतच आपण टाकू शकतो. तर मग कशी वाटली माझी रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.